सुस्वागतम लग्नाची विडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काकू ही राघवला म्हणते की आपण बाळाच्या संगोपनाची जबाबदारी राणीकडे देऊ तेवढ्यात पाठीमागून सिंधू आणि राणी तिथे येतात तेव्हा राणी नाटक करत रडतच म्हणते की अहो काकू काय बोलताय तुम्ही हे बाळ राघव आणि सिंधूचं आहे तेव्हा राघव आणि सिंधूचे बाळ मला कशाला संगोपनासाठी देता तुम्ही बाळ जन्माला आलं होतं ना तेव्हा मी राघव आणि सिंधूच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला होता तेव्हा त्यांच्याकडून ते मी हे बाळ कसं घेऊ तेव्हा राणी म्हणते की नाही काकू मला हे अजिबात मान्य नाही कारण जेव्हा आपला माणूस आपल्यापासून दुरावतो ना तेव्हा त्याचं किती आणि काय दुःख असतं ना हे मला चांगलंच ठाऊक असतं राणीचे ते बोलणे ऐकून काकू आणि सिंधू दोघीही आवाक झालेले असतात राघव आणि सिंधूच्या दुःखांवरती मला स्वतःच्या हाताचा डोंगर नाही बांधायचं आणि तुम्ही सांगताय की मी हे बाळ राघव आणि सिंधूकडून घेऊ नाही हे कधीच होणार नाही तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई एकदम बरोबर बोलतायत कारण बाळ या घरात सर्वांच्या समोर सर्वांच्या डोळ्यासमोर वाढणार आहे ना म्हणजे ते मधुताई बरोबरही असेल आणि त्यांना हवा तेवढा वेळ ते, ते बाळाबरोबर घालू शकता राणी म्हणते की मी सुद्धा मामी तुम्हाला तेच सांगते हे बाळ सिंधूच आहे मी जरी या बाळाला जन्म दिला असला ना याची आई ही सिंधूच आहे राणी म्हणते की बाळ जर माझ्याकडे असतं आणि माझं असतं ना तर माझा एकटेपणा थोडासा दूर झाला असता राणी बाळ म्हणते की हे बाळ त्यांचं आहे तेव्हा मी त्या बाळावरती कसा हक्क दाखवू शकते तेव्हा सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय दोन्ही बाजूने तुम्ही बोलताय त्यामुळे तुम्हाला काय सिद्ध करायचंय तेव्हा सिंधूचे ते बोलणे ऐकून सर्वजण सिंधूकडे बघतात तर मोठ्याने सिंधू म्हणते की काकू तुम्हाला चांगलंच माहीत होतं बाळ जन्माला येण्या अगोदर ते बाळ आमचं असणार आहे आणि जन्मानंतर ते आमच्याचकडे येणार आहे हे माहीत असतानासुद्धा तुम्ही हे असं कसं बोलू शकता बाळ हातात घेत सिंधू म्हणते की हे बाळ माझं आहे तेव्हा ते, ते माझ्याचकडे राहील काकू म्हणते की अगं सिंधू राणीची अवस्था तू थोडी जरी समजून घेणार राजश्री म्हणते की वहिनी तुम्ही काय बोलताय सिंधूच्या जीवनात आत्ता कुठं आनंद आलाय आणि ते क्षणही तुम्ही हिरावून घेता तर काकू म्हणते की राजेश्री तू सुनेची कुरकुर करू नकोस आणि ऋतुजा म्हणते की मला एक काही कळत नाही हे बाळ आपल्या समोर आपल्या या घरात राहणार आहे आणि सर्वांच्या समोर वाढणार आहे मग राणीकडे देण्यात काय प्रॉब्लेम आहे राजेश्री म्हणते की ऋतुजा काहीही बोलू नकोस तू जर सिंधूच्या जागी असती तर तू हे बाळ दिलं असतं का राणीला तर राजेश्री म्हणते की वहिनी मला हे निर्णय अजिबात मान्य नाही आणि राणीला जर दुसरं बाळ हवं असेल तर तिने दुसरं लग्न करावं काकू म्हणते की अजून तरी या घराचे निर्णय मी घेते राजेश्री आणि बाळाचं संगोपन राणीनं करावं असंच मला वाटतंय डोळ्यात पाणी आणत सिंधू म्हणते की मधुताईने फक्त बाळाला जन्म घालण्याची जबाबदारी घेतली होती मग आता त्या बाळावरती का हक्क दाखवताय तर काकू म्हणते की तिला तो निर्णय बळजबरीने घ्यावा लागला कारण त्यावेळेस तुझी मैत्रीण हॉस्पिटलमध्ये वेळेवर आली नाही तेव्हा सिंधू म्हणते की ती वेळेवर आली नाही यालासुद्धा तेवढ्यात राणी म्हणते की सिंधू मलाच प्रॉब्लेम नाही तर तू कशालामध्ये बोलतेस आणि सिंधूला बोलण्यापासून ही राणी ही सिंधूला थांबवते तर राणी म्हणते की मला बाळाची जबाबदारी घ्यायची नाही आहे तेव्हा काकू म्हणते की राणी तू स्वतःचा थोडासा विचार तरी कर तर राणी म्हणते की काय विचार करायचा आता माझ्या आयुष्यात अंधारच आहे राया जर माझ्या आयुष्यात असता तर माझा एकटेपणा कदाचित दूर झाला असता पण आता मला हा माझ्या एकटेपणा माझ्याकडे ठेवायचा आणि त्यासाठी मला कुणालाच त्रास द्यायचा नाही असे राणी काकूसमोर ढोंग करत सांगते तेव्हा काकू सिंधूला म्हणते की तुम्ही राणीचा थोडा तरी विचार करा ना तेव्हा सिंधू राघवकडे येत म्हणते की राघव तुम्ही यावरती काहीच नाही बोलणार का ही मधुताई आपल्या बाळाला आपल्यापासून हिरावून घेते तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही काहीच नाही बोलणार का तर राघव हा सिंधू समोर येत बाळाला घेतो आणि ते बाळ राणीच्या हातात देतो तेव्हा सिंधूला मोठा धक्का बसतो तर सिंधू म्हणते की तुम्ही सेकंदात बाळाला त्यांच्याकडे देऊन टाकलं तेव्हा राघव म्हणतो की सिंधू माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नको आता राणीची अवस्था काय आहे याकडे तू लक्ष दे राजेश्री म्हणते की राणीची अवस्था आम्हा सर्वांनाही समजते पण त्यामुळे तू सिंधूचा आईचा हक्क असा काढून नाही घेऊ शकत तर रत्नाकर म्हणतो की राघव तू चुक तू सरळा सरळ शराल हा सिंधूवरती अन्याय आहेस तेव्हा तुझ्या या निर्णयाला अजिबात पाठिंबा देणार रत्नाकर राघवला बोलतो म्हणतो की मधुताई बरी होईपर्यंतच आपण त्या बाळाला तिच्याकडे ठेवू ती बरी झाली की मग आपण पुन्हा त्या बाळाचा सांभाळ करू तेव्हा सिंधू म्हणते की बाळाच्या बाबतीत एवढा मोठा निर्णय घेताना तुम्हाला एकदा तरी विचारावं असं नाही वाटलं का तुम्ही मला एवढा अधिकार का नाहीये राघव म्हणतो की तसं काहीच नाही सिंधू मला समजून घे तर राजेश्री म्हणते काय समजून घ्यायचं राहिलंय आता एका आईकडून असं कोणी बाळ काढून घेत का तर काकू म्हणते बस बाळाचं संगोपन आता राणीच करणार आणि हा निर्णय आता सगळ्यांचा झालाय तर सिंधू म्हणते की कोण सगळे तुम्ही आणि राघव म्हणजे सगळे होत नाहीये आणि मुळात बाळाची आई मी आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तो निर्णय माझा असेल तेव्हा माझं बाळ मला माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नसल्याचे आता सिंधू ही काकुला बोलते घरात तुमचा मान राखतात तुमचा आदर करतात म्हणून तुम्ही तुमच्या अधिकाराचा गैरवापर करू शकत नाही काकू तर सिंधू म्हणते की बस आता मला कुणाशी काहीही बोलायचं नाहीये आणि रडतच सिंधू तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते तेव्हा सिंधूच्या डोळ्यासमोर राघवने तिचे बाळ कसे राणीच्या हातात दिले ते येते आणि सिंधू म्हणते की मी कुठे कमी पडले सिंधू म्हणते की बाप्पा तू माझ्या हक्काची माझ्या रक्ताची सर्व माणसे हिरावून घेण्याचं ठरवलं आहेस का का वागतोस तू माझ्यासोबत असं तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे सिंधूला म्हणतो की तू ठीक आहेस ना आणि माझ्यावर विश्वास ठेव तेव्हा सिंधू म्हणते की कोणता विश्वास आज तुम्ही मी तुमच्यावरती सर्वात जास्त विश्वास ठेवला होता पण तुम्ही काय केलं तर कसा विश्वास ठेवायचा राघव म्हणतो की फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे एकदा का मधूला बरं वाटायला लागलं की आपण आपलं बाळ पुन्हा घेऊ त्यानंतर इकडे राजेश्री किचन मध्ये असताना काकू तिथे येते तेव्हा राजेश्री म्हणते की वहिनी मला थोडं बोलायचंय बऱ्याच दिवसापासून मी बघते मला सिंधूची खरंच खूप काळजी वाटते तिचं कशातही लक्ष लागत नाही राजेश्री म्हणते की तुम्ही नका तिच्याकडून बाळ काढून घेऊ जसा तुम्ही राणीचा विचार करता तसा तिच्या मानाचा विचार करा तर इकडे सिंधू म्हणते की राघव आज तुम्ही माझ्यापासून खूप मोठा माझा आईचा हक्क काढून घेतलाय तेव्हा राघव म्हणतो की तू मधूची अवस्था समजून घेई तर सिंधू म्हणते की एवढं सगळं होऊ नये तुम्ही त्या मधुताईची बाजू कशी घेता इकडे काकू म्हणते की आता बाळ राणीकडे आताच्या परिस्थितीत राहणं जास्त गरजेचं आहे तेव्हा राजेश्री म्हणते की तुम्ही सिंधूचा विचार का नाही करत राजश्री म्हणते की तुम्ही याची शिक्षा सिंधूला का देता तर काकू म्हणते की मी जे काही करते ना ते विचार करून करते इकडे राघव सिंधूला म्हणतो की मधुला तिची चूक कळेल कळली असेल आणि म्हणूनच ती डिप्रेशन मध्ये गेली असेल तेव्हा सिंधू म्हणते की असं काहीच नाहीये राघव सिंधू म्हणते की तुमच्या जवळ येण्यासाठी हे मधुताईंचं फक्त एक नवीन नाटक आहे तर राघव म्हणतो असं काहीच नाही आहे सिंधू राघव म्हणतो की मी सर्व काही ठीक करीन मी तुला वचन देतो सिंधू फक्त मला थोडा वेळ देईन राघव म्हणतो फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे मी तुला प्रॉमिस करतो की त्यानंतर तू मी आणि आपलं बाळ आपण तिघंही एकत्र असू तर आता इकडे सिंधू विचार करते की राघव बाळ आणण्यासाठी काहीच करू शकत नाही तेव्हा आता आपल्यालाच काहीतरी करावे लागेल त्यानंतर सिंधू ही तिचे आवरून मधूच्या बेडरूममध्ये जात बाळाला घेऊ लागते तेव्हा राणी म्हणते की काय करतेस तर सिंधू म्हणते माझ्या बाळाला घेते तेव्हा मधू म्हणते की मला जास्त हुशारी दाखवू नकोस आणि मधू ते बाळ घेत म्हणते की तू जर मला जास्त हुशारी दाखवली ना तर मी बाळाला घेऊन कुठेतरी निघून जाईल मग मी हे बाळ कधीच तुझ्याकडे येऊ देणार नाही तर आता रा सिंधूला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता सिंधू राणीकडून ते बाळ कशी घेते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा